नमस्कार, महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे ज्यांना महाराष्ट्रातलं अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणलं जातं, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर. सर, महाराष्ट्र देशामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कालच आपल्या पक्षाने 20वा आपला वर्धापन दिन साजरा केला आहे. स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून 4 महिने सोडले तर 15 वर्ष आपण सत्तेत होता. त्याच्यानंतर मागच्या 4 वर्षात विरोधी पक्षात आहात आणि आता एक प्रतिकूल परिस्थिती असताना अखंड ह्याच्यात आपल्याकडे जबाबदारी आलं आहे, तर ह्या सगळ्या जबाबदारी पाहत असताना आपण एकंदरीत कसं आपण पाहता? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष 19 वर्ष काम करतो आणि सुरुवातीची 15 वर्ष सत्तेत पक्षाची गेली, पण या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये या पक्षाने बऱ्याच काही सुधारणा महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राज्यामध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात आमच्या काळात सुरू झाली. राज्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई शहर आणि महाराष्ट्रातले अनेक रस्ते हे या लोकशाही आघाडीच्या सरकारने फार मोठ्या सुधारणांनी पुढे नेण्याचं काम केलं. जलसिंचनाची फार मोठी कामं झाली. राज्यात अगदी लहान लहान समस्यांकडेही आम्ही लक्ष दिलं. डान्स बार बंदीसारखा मोठा निर्णय आमच्या पक्षाने घेतला. गुटखा बंदीसारखा निर्णय आमच्या पक्षाने घेतला, आमच्या सरकारने त्यावेळेच्या घेतला. बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. या राज्यातली आज जी प्रगती आणि विकास दिसतोय त्याला आमच्या 15 वर्षाचा कालखंड कारणीभूत ठरला असं मी म्हणेन. इथं पुण्यात देखील जी औद्योगिक वातावरण वाढलं ते या मागच्या 15 वर्षात वाढलं. 15 वर्षापूर्वीची परिस्थिती आणखीन वेगळी होती. 15 वर्षात फार मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आणि त्याला कारणीभूत आम्ही लिबरल धोरणं स्वीकारली. अगदी सेल्स टॅक्ससारखा फार जुना कायदा बदलून व्हॅल्यू ॲडेड टॅक्सचा कायदा आणला, त्यावेळी सामान्य माणसाला त्रास कधी आमच्या कायद्याने झाला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना विचारा, तेही तुम्हाला आमच्या सरकारबद्दल त्यावेळच्या समाधान व्यक्त करतील. त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आता मध्येच नवं सरकार आलेलं आहे, कारण त्यांनी मोठी आश्वासनं दिली. आम्हाला दिसत होतं की हे आश्वासन पूर्ण करणं शक्य नाही, पण ते आश्वासनं देत होते. लोकांना वाटलं की ही आश्वासनं पूर्ण होतील. आज 3-4 वर्षाच्या काळात नंतर असं दिसतंय की ही आश्वासनं देखील आता पूर्ण होत नाही. लोकांना त्यांना मतदान केलं ही एक पाऊल टाकल्यानंतर जो अनुभव लोकांना आला त्यानंतर मला वाटतं की आता पुन्हा लोक वेगळ्या मनस्थित आहेत. अशावेळी मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष झालेलो आहे. माझी जबाबदारी असं मी समजतो की महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघातल्या सर्व गावात सर्व बूथपर्यंत हा पक्ष पोचवणं. आजही बऱ्याच ग्रामीण भागात हा पक्ष चांगल्या पद्धतीनं रुजलेला आहे, शहरातही आहे, पण त्याला एक बूथ लेवलच्या कमिटीपर्यंतची एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न आम्ही करायचं ठरवलं आहे. ते आमचं प्राधान्य आहे. आणि बूथ लेवलची कमिटी करणं निवडणुकीसाठी नाही, तर त्या बूथवर जे मतदार आहेत त्या मतदारांची सेवा करण्यासाठी आहे, ही त्यातली भावना आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष अधिक बळकट बांधण्याचं काम आम्ही करणार आहोत. या पक्षामध्ये सर्व जाती धर्मांचा अधिकार आहे. सर्व जाती धर्मांचे कार्यकर्ते आमचे या पक्षात आहेत. त्यांचाही सन्मान आणि आदर अधिक चांगल्या पद्धतीने कसा ठेवता येईल हे बघण्याचंही काम आम्ही करणार आहे. आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये पुढच्या मी असं समजतो आहे की डिसेंबरलाच नरेंद्र मोदी निवडणुका घेतील अशी माझी शंका आहे. त्यामुळे डिसेंबरचा काळ आम्ही गृहीत धरलेला आहे आणि या काळामध्ये येणाऱ्या भविष्याकडे बघत आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचं मन पुन्हा एकदा जिंकण्याचं काम करायचं आहे आणि मला खात्री आहे की चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. नक्कीच सर, तुम्हाला आता ते जे दुभंगलेली मन आहेत ते पुन्हा एकत्र. हे दुभंगलेल्या मनाचा आपण विषय घेतला तर 2014च्या निवडणुकांचं जसं जसं भाजपचं वारं वाढत होतं तसं तसं राष्ट्रवादीचे खंदे समर्थक मानले जाणारे लोक बाहेर पडत होते, भाजपमध्ये जात होते.
तुम्ही मायक्रो प्लॅनिंगच्या सगळ्या गोष्टी बोलताय, बट पण ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की पुण्यासारखं आपण जर उदाहरण घेतलं, पुणे पिंपरी चिंचवड जिथं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता की जिथून राष्ट्रवादी जाणारच नाही असं वाटतं, पण ती लोकं बाहेर गेली, भाजपनं त्यांना गळ घातला, भाजप त्यांच्याकडे गेले. आता तुमच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे की त्या लोकांना तुम्ही घेणार की तुम्ही आता नवीन कार्यकर्त्यांना तिथं उभारी देणार? नाही, जे गेलेले आहेत त्यांची वाट बघत बसण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला नवीन माणसांना संधी द्यावी लागते आणि आम्ही नवीन माणसांना संधी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि अनेक तरुण कार्यकर्ते पिंपरी चिंचवडचे असो किंवा अनेक ठिकाणचे असो, तरुण कार्यकर्ते आता पुढे यायला लागलेले आहेत. आणि मला असं वाटतं की लोकंही त्याच त्याच चेहऱ्यांना कंटाळतात, त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना दिलेली संधी, लोक जनतेला अनुभव भाजपचा आणि शिवसेनेच्या सरकारचा आल्यामुळं पर्याय उघडत आहेत, त्या पर्यायात आमचे हे नवीन चेहरे लोक स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. सर, एका बाजूला तुम्ही नवीन चेहऱ्यांचं बोलताय किंवा आहे, पण राष्ट्रवादीवर तो आता एक ठपकाच असा बसलेला आहे की एक समाजाची मक्तेदारी, जे की तुम्ही काल स्वतः क्लिअर केलं भाषणामधून, तुम्ही स्वतः बोलले की आता हे आम्ही सर्वांना हे करतो, पण राष्ट्रवादीवर पश्चिम महाराष्ट्रात अडकलेला पक्ष, त्याच्यानंतर एका समाजामध्ये अडकला, आणि दुसरं म्हणजे घराणेशाही, ह्याच्यामध्ये ह्याच्यात सर्वात मोठी टीका ही राष्ट्रवादी होत असेल तर ह्याच्यावर होते, तर ह्याचा आता आपण अहवाल कसं पेलता? नाही, घराणेशाही हे आमच्या पक्षात, घराणेशाही ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती घराणेशाही कधी असते, जर त्या माणसात ॲबिलिटी नसेल, कर्तबगारी नसेल आणि त्याला निवडून येता येत नसेल आणि तरीही त्याला वारंवार लादण्याचं काम करत असेल तर त्याला घराणेशाही म्हणतात. आमच्याकडे एक असं उदाहरण दाखवा की जो सतत पराभव झालेला आहे आणि त्याच्या मुलाला आणि त्याच्या मुलगाही पराभव झाला आहे, त्याला आम्ही सतत पुढे आणतो आहे. जे स्थानिक लोकांना अपेक्षित आहे तेच पुढं करायचं असतं, त्यालाच संधी द्यायची असते. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप आमच्यावर बसण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आमच्याकडे प्रत्येक जणाला कर्तबगारीच्या फुटपट्टीने मोजलं जातं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वेगळ्या समाजाचे नेते आजही आहेत. छगन भुजबळ साहेब हे तर आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अतिशय तरुण वयात महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंसारख्या नेतृत्वाला विरोधी पक्ष नेत्याची संधी देण्यात आली. त्यामुळं सर्व पक्षाचा हा पक्ष आहेच, फक्त प्रश्न हा आहे की आम्हाला महाराष्ट्रातले सगळे समाज एकत्रित करायचे. सोशल इंजिनिअरिंग अधिक भक्कम आम्ही पुढच्या निवडणुकीच्या आधी करण्याची आवश्यकता आहे असं आमचं मत आहे, आणि त्यामुळं सर्व समाजाला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न आमचा आहे. आमच्या पक्षात आधी प्राधान्य नाही, इथं पुणे शहराच्या महिला अध्यक्षा कुठल्या समाजाच्या आहेत, अशी मी अनेक उदाहरणं देईन तुम्हाला की वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष असतील, आमच्या फादर बॉडीतील अनेक लोकं जी आहेत ती इतर समाजाची आहेत, आणि त्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या पक्षाची आहे. आणि काल छगन भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवारांच्या कालखंडामध्ये पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याचं काम असो, मंडल आयोग महाराष्ट्रात राबवण्याचं काम असो, OBCना विशेष सवलती देण्याचं काम असो, आमच्याच काळात महाराष्ट्रातल्या नव्या विद्यार्थ्यांना टेक्निकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फी देण्याचं काम, देण्याचा निर्णय हा कुणी केला? आमच्या सरकारनं केलेला आहे. त्यामुळं आमचं सर्वसमावेशकच चित्र आहे, परंतु त्यामध्ये महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत हे सगळे समाज कसे एकत्रित भक्कमपणाने येतील, कारण या सर्व समाजाला भाजपने फसवलेलं आहे आणि भाजपच्याकडून फसवणूक झाल्यामुळं आता एक राग, मनस्वी राग वेगळ्या समाजांच्यात आहे, तो व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी हे व्यासपीठ निर्माण व्हावं ही त्यातली आमची भूमिका आहे. आजचा विषय हा भुजबळ साहेबांचा निघाला म्हणून की तुम्ही हल्लाबोल यात्रा काढली सरकारच्या नाकर्तेपणावर, हल्ला म्हणून तुम्ही विदर्भात काढली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण केलं, पण आपण हे बघितलं आहे की नागपूरमध्ये मोठी सभा होते, त्याच्यानंतर लगेच जे सुनील तटकरे आपले पहिले प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते की सिंचनाचे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवर FIR दाखल केल्या जातात, कुठंतरी राष्ट्रवादी असं आक्रमक व्हायचं म्हणलं की भाजपकडून पहिल्यापासून म्हटलं जाते आमच्याकडं बैलगाडीवर पुरावे आहेत, हे ते
मग हे जे आहेत की हे आरोप होत आहेत, मग ह्याचा वापर भाजप पुन्हा दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादी करत आहे? आमच्यावर बरेच आरोप वेगळ्या नेत्यांच्यावर करण्यात आले. अगदी भुजबळ काल भुजबळ साहेब तुरुंगातून सुटून आले, त्यांच्यावरच्या आरोपांचं काही प्रमाणात त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात समर्थ पर्याय म्हणून उभी आहे. कोणताही दबाव आला, कोणतंही प्रेशर आलं, तरी आमच्या पक्षातला कुणीही कार्यकर्ता डगमगलेला नाही, डगमगणार नाही. शेवटी ही लोकांची लढाई आहे आणि एका व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला समोर ठेवून नाही, तर महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून राष्ट्रवादी संघर्ष करते. त्यामुळं आमच्यावर असे वार होणार, आमच्यावर आघात होणार, हे आम्ही गृहित धरलेलंच आहे, ते काही नवीन नाही. आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून मला वाटतं की तो पक्ष आता अडवाणी आणि अटलबिहारींचा पक्ष राहिलेला नाही आहे, हा पक्ष मोदींचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मी वेगळी अपेक्षा करत नाही. आपण राज्याच्याकडं जर पाहिला त्याच्याकडे ह्याला की मोठे मोठे प्रोजेक्ट दाखवले जातात, बुलेट ट्रेन असेल किंवा मोठी स्मार्ट सिटी असे मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात रोजगारसुद्धा कमी होत आहेत. तर तुम्ही सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं आहे, गृहमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे, तर का आजची परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने त्याचं अनालिसिस करा? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये अजूनही आपण एका बाजूने ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या झोपडपट्टीतल्या सामान्य आणि गोरगरीब माणसाचा विचार करून धोरणं ठरवत होतो. श्रीमंत माणसाकडे बघून धोरणं महाराष्ट्राची आम्ही का ठरवली नाही, तर आम्हाला या महाराष्ट्रातलं दारिद्र्य कमी करायचं होतं. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य जे होतं ते मागच्या अनेक वर्षाच्या आमच्या राजवटीत हे हळूहळू कमी झालं. लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध झाल्या, सामाजिक न्याय विभागाला फार मोठं काम करण्याची संधी आमच्या सरकारच्या काळात मिळाली आणि त्यामुळं जो शोषित वर्ग होता आजपर्यंतचा, त्या सर्व शोषित वर्गाला फार मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचं, त्यांना पुढे येण्याचं काम आम्ही केलं आणि आम्ही सरकारचा पैसा त्यासाठी खर्च केला. दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाला एका बाजूने विकासाचं नाव घेऊन सत्तेवर आलेला हा पक्ष, पण कोणतीही योजना त्यांना कारणी लावता आली नाही. स्मार्ट सिटी म्हटला तर देशात एकही अजून स्मार्ट सिटी झाल्यासारखं पूर्ण झाले असं आम्हाला कुठे दिसत नाही. दुसऱ्या बाजूने बुलेट ट्रेनची अभिल लोकांना गाजर दाखवले, बुलेट ट्रेनमध्ये 1,00,000 कोटीपेक्षा जास्त पैसा जाणार आहे आणि शहरं कुठली जोडली तर मुंबई अहमदाबाद, जी आधीच प्रगतीच्या वाटेनं फार पुढं गेलेली आहेत. आम्हाला नागपूर जोडायला पाहिजे, आम्हाला मध्य भारतातली छत्तीसगड झारखंड हे भाग जोडले पाहिजेत, कारण ही लँडलॉग एरिया जे आहेत त्यांची प्रगती झाली नाही. याचं सगळ्यात प्रमुख कारण की त्यांना सागरी किनारा लाभला नाही, कारण सागरी किनारा लाभला की सर्व मार्गाचं दळणवळण तिथे येतं. म्हणून तामिळनाडू प्रगतीपथावर आहे, केरळ पुढं आहे, महाराष्ट्र पुढं आहे, गुजरात पुढं आहे, काही प्रमाणात कलकत्ता आणि ओरिसालाही त्याचा लाभ झाला आहे. म्हणून ओरिसाचा पश्चिम भाग, महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि मध्य महाराष्ट्र नागपूरच्या पलीकडचा भाग, या भागाला जर या देशाच्या विकासाच्या लाईनवर आणायचं असेल तर तिथं पैसा जास्त खर्च कम्युनिकेशन वाढवून केला पाहिजे. त्यामुळे बुलेट ट्रेनसारखी व्यवस्था तिकडे जायला पाहिजे होती. त्यामुळे या देशामध्ये भारतीय जनता पक्ष लोकांना प्रभावित करणाऱ्या घोषणा करतो आहे. योजना या पूर्ण होणार की नाही देवाला माहिती आहे आणि पूर्ण झाल्यावर त्या वायबल राहतील की नाही हेही पुढे अजून पुढचाच प्रश्न आहे, पण लोकांना प्रभावित करायचं मतांचं राजकारण. मी अनेक वेळा सांगतो की भारतीय जनता पक्ष हे निवडणूक जिंकण्याचं एक यंत्र झालेलं आहे. पण आता काल आणि पहिले पण आता जी काही आता समविचारी पक्षांनी एकत्र यावं हा आता आहे की तेच उदाहरण कर्नाटकमध्ये पण पाहायला मिळालं. तर भाजपला रोखण्यासाठी काल पवारसाहेबही हजेमध्ये बोलले की भाषणामध्ये बोलले की आम्ही सर्वजण म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र तर आम्ही भाजपची सत्ता उलटवू शकतो.
आणि मध्यंतरी राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचं किंवा पवारसाहेबांचं पण जवळ आलेलं आपण पाहायला मिळालं. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण शिवसेना आणि मनसेला सुद्धा सोबत घेण्याचं आपण ते राष्ट्रवादीने सोबत घेतलेलं दिसू शकतं का? मला वाटतं की पवारसाहेबांनी असं सुचवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे विरोधी जी मतं पडली ती फार मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष या राज्यात मायनॉरिटीत आहे आणि विधानसभेतही तो मायनॉरिटीतच आहे. शिवसेनेसारखा पक्ष जो त्यांच्या मागं ओढत चाललेला आहे, ज्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचे आरोप स्वतः मुख्यमंत्र्यांनी केले, तरी देखील शिवसेना त्यांच्याबरोबर जाते आणि त्याचे काय अशी गरज आहे शिवसेनेला हेही आम्हाला कळत नाही. पण आता तो शिवसेनेचा प्रश्न आहे. आमची धर्मनिरपेक्ष विचारांची आघाडी आहे आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या आघाडीत अजून शिवसेना आलेली नाही आहे. पण शिवसेनेनं जर भारतीय जनता पक्षाची साथ सोडायची म्हटलं तर काल पवारसाहेबांनी वक्तव्य केलं ते लागू होऊ शकतं. पवारसाहेबांचं वक्तव्य पण शिवसेना धरसोड करते राज्याच्या सत्तेमध्ये. मागच्या 4 वर्षामध्ये सर्वाधिक काळ म्हणजे विरोधकापेक्षा सर्वाधिक काळ आरोप शिवसेनेनंच केले सत्तेमध्ये राहून. पण शिवसेनेला कुठेतरी भीती असते कायम की आम्ही बाजूला पडलं की हे सरकार करणार का, तर अदृश्य हात आहेत आणि ते अदृश्य हात हे राष्ट्रवादीचे असल्याचे कायम टीका केली जाते. मला वाटतं राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्ष पाण्यात बघतंय. त्यांना प्रमुख विरोधी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसच वाटतो. आम्ही महाराष्ट्रभर हल्लाबोलचा उपक्रम आंदोलन जे केलं त्यात आमच्या सगळ्यांची भाषणं बघा किती टोकाचा प्रचार आणि विरोध आम्ही राष्ट्रवादीच्या चुकीच्या धोरणानं केला आहे. त्यामुळे याच्यापेक्षा राष्ट्रवादीने काय केलं पाहिजे? आम्ही एकटेच सरकारविरोधी बोलतो आहे. शिवसेना एखाद दोनच्या निवडणुकांपुरती सरकारविरोधी बोलली असेल. शिवसेनेने मुळात जाऊन मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका अशी केलीच नाही. फक्त त्यांना प्रसिद्धी जास्त मिळते कारण ते सरकारमध्ये आहेत, म्हणून एखाद दुसरं वाक्य उद्धव ठाकरे यांनी जर बोललं त्याला फार प्रसिद्धी मिळते. कारण का तर ते अपेक्षित नाही, आम्ही अपेक्षित विरोधकच आहोत. त्यामुळे आमच्या विधानाला सगळीकडे प्रसिद्धी मिळेलच असं नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये जर विरोध कोणी उभा केला असेल तर तो राष्ट्रवादीने केलेला. सर तुम्ही विरोध म्हणताय मात्र सरकार अजून निकाल चालू होते त्याच वेळेस आपण डायरेक्टली बाहेरून पाठिंबा दिला, तिथून शिवसेनेची धार कमी झाली, ते विरोधात बसले. ते झालं त्याच्यानंतर बरेच ठिकाणी म्हणजे मोदी बारामतीमध्ये पंतप्रधान मोदी बारामतीमध्ये येतात, त्याच्यानंतर मध्यंतरी पवारसाहेब गडकरींच्या भेटीला आले डायरेक्ट म्हणजे पुण्यातीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती बैठक झाली. ह्याच्यामुळे उलट सुलट चर्चा राहतात, त्यामुळे कार्यकर्तेही थोडेसे संभ्रम वाटत असतात की काय नेमकं चाललं आहे काय पक्षामध्ये. असं आहे की राजकारणात धोरणात्मक विरोध आणि व्यक्तिगत मैत्री याच्यात बराच फरक असतो. एखादं चांगलं काम देशात चाललं असेल आणि ते नरेंद्र मोदी साहेबांची इच्छा आहे बघायची, त्यांनी बघायचं मान्य केलं आणि ते जर बारामतीला आले तर त्याच्यातून शरद पवार साहेब आणि नरेंद्र मोदी हे एका पक्षात किंवा एका विचाराचे झाले असं समजण्याचं काहीच कारण नाही. आपली या देशाची तशी पद्धत नाही आहे. किंवा गडकरी साहेबांना पवारसाहेब भेटले असतील तर ते काही कामासाठी असतील, कारण ते अधिकारावर आहेत. अधिकारावर असणाऱ्या कोणत्याही का व्यक्तीकडे एखादं काम सार्वजनिक काम घेऊन जर कोणी गेलं किंवा काही व्यक्तिगत संबंध कोणाचे असले तर त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्या इतकं महाराष्ट्र असमंजस आहे असं मला वाटत नाही. आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या वर आज खुद्द पवारसाहेबही इतक्या टोकाची भूमिका घेऊन बोलत आहेत, आम्ही सगळे बोलतो आहे. मला वाटतं की याच्यापेक्षा वेगळा पुरावा काय आहे? उलट हे आमच्या विरोधी मुद्दा म्हणून पसरवलेला समज आहे की ज्यामुळे आमचा पक्ष वाढणार नाही याची व्यवस्था यात आहे. उलट आमच्या पक्षाचं म्हणणं स्वच्छ आहे, आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांना बरोबर घेऊन जाणार आहोत. आमच्या पुढाकाराने या महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्रित येतील पवारसाहेबांच्या, अशी आमची खात्री. नक्कीच पुढे सर्व पक्ष एकत्र येतील, पण आपल्याच पक्षामध्ये म्हणजे आज बीड उस्मानाबाद विधान परिषदेचा सगळं निकाल आता जाहीर होईल,
ह्याच ह्याच्यामध्ये की उमेदवारी दिली गेली कराडांना आणि कराडांनी ऐनवेळी माघार घेतली. इथं कुठंतरी असं आरोप केला झाला किंवा असे दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की स्वतः राष्ट्रवादीमध्येच कुरघोडीचं राजकारण सगळं सुरू आहे आणि त्याच्यातून हे सगळं घडलंय. तर हे जर होत असेल तर आता हे रोखणार कसं आपण? असं काही झालेलं नाही. उमेदवारांनी उमेदवारी मागितली, उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारांना काही कारणामुळे निवडणूक लढवायची नाही, त्यांनी विथड्रॉ करायचं ठरवलं. आमचा जो मूळ उमेदवार होता त्याला आम्ही निवडणुकीत लढवला, त्यात विशेष काही झाले असं मला वाटत. मूळ उमेदवार होता सर, त्यांनाच मग अधिकृत उमेदवारी का दिली गेली नाही? तिथे धनंजय मुंडेंचा आग्रह होता असं बोलत होता. पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाच्या श्रेष्ठींचा अधिकार आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर कोणाची केली? कराडांची केली. कराडांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी श्री जगदाळे यांची देखील इच्छा होती. कराडांनी उमेदवारी लढवायची नाही असं ज्यावेळी मानसिकता व्यक्त केली त्यावेळी त्या जागी जगदाळेंना आम्ही उमेदवारी दिली. हे इट इज जस्ट सिम्पल आणि त्याच्या आत फार चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण आता निकालच लागेल. म्हणजे कुरघोडी नाही आहे राष्ट्रवादीमध्ये असंच आपलं असं कुरघोडी काय असं आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार ठरवत असतो. ते उमेदवार ठरवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन ठरवलेलं असतं. त्यातल्या एखाद्या उमेदवाराने शेपूट घातलं तर त्याला आपण काय करणार? छोटी जात असताना की शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे येतो की जो महत्त्वाचा आहे, आपल्या सत्ता काळामध्ये मोठी कर्जमाफी दिली गेली, आता हे मोठं आंदोलन उभं केलं, ह्या 10 दिवसातही आता आंदोलन होत होतं, मात्र इथं सरकार स्पष्टपणे डोळेझाक करते. उलट शेतकऱ्यांना चाला म्हणणं किंवा अशा गोष्टी असंस्कृतपणा जो आजपर्यंत महाराष्ट्रात दिसत नव्हता तो आला आणि ह्या सगळ्यातून आता स्वतः पवारसाहेबांनी टोकाची भूमिका घेण्याचा सल्ला जो आहे तो शेतकऱ्यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपली काय ह्याच्यापुढे आता ह्या शेतकरी पूर्ण आंदोलन भूमिका असणार? भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इतकी खोटी आश्वासने सरकारने दिली की त्या शेतकऱ्याचं भ्रमनिराश झालं. दुसऱ्या बाजूने बाजारातल्या किमती एवढ्या खाली कोसळल्या की त्या शेतकऱ्याने जे खर्च केलं आहे त्याच्या 5-10% पण त्याला परत मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलं. सळसकट कर्जमाफी पाहिजे होती तेही सरकार देत नाही. दुधाचे दर आज पडले, साखरेचे दर पडले, तुरीचे दर किती कमी होते तुम्हाला माहिती आहे. कापसाला ह्यांनी 7,000 रुपये देतो म्हणून सत्तेत येण्याच्या आधी सांगितलं तेही काही साध्य झालं नाही. शेती फ्रंटवर हे सरकार पूर्ण अपयशी झाले आणि त्याचा फटका हा बसलेला आहे की महाराष्ट्रात फार लोकांनी आत्महत्या केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कधीही आत्महत्या झाल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये या आत्महत्या झाल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांच्यात मनस्वी चीड आहे आणि त्या चिडीपोटी महाराष्ट्रात शेतकरी टोकाची भूमिका घेतो आहे. आणि शेवटी किती वेळा संपावर जायचं, किती वेळा करायचं, प्रत्येक वेळा रोज उठून या सरकारला प्रत्येक कारणात शिकवावं लागत असेल, समजवावं लागत असेल. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकदा टोकाची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने मांडली आणि शेवटी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेवटच्या टोकाचा संघर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याबरोबर करण्याची आमच्या राष्ट्रवादीची तयारी आहे. त्यांना बरोबर घेऊन सरकारच्या विरोधात, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आपण आंदोलन झालं. मात्र कालच पवारसाहेबांचं एक वाक्य आलं आणि त्याच्यावर आज मुख्यमंत्र्यांनी लगेच टीका केली की पवारसाहेबांनी देशाचं राजकारण करावं ना की द्वेषाचं. असं आहे की आतापर्यंत एखादं धमकीचं पत्र आलं तर ते धमकीचं पत्र पब्लिसाईज करायची काय गरज आहे? तुम्हाला धमकी आलेली असेल तर तुम्ही उलट इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, संबंधितांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्याच्यामागचं कारण ओळखलं पाहिजे, त्याच्यावर चार्जशीट दाखल केली पाहिजे, त्याला योग्य ते शासन दिलं पाहिजे. पण तुम्हाला धमकी आलेल्याचा पत्राचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे आत्तापर्यंत कधी झालेलं आम्ही कुणी ऐकलं नाही. आपल्या वर्तमानपत्रात बातमी यायची की अमुकाला धमकी आली, पण असं कधी यायचं नाही की वर्तमानपत्रात काय धमकीचं पत्र आहे ते सगळ्या पत्राची प्रतच वर्तमानपत्राच्या हातात मिळते. त्यांचं संबित पत्र म्हणून जे ग्रस्त आहेत दिल्लीचे, त्यांच्या हातात महाराष्ट्रात आलेलं पत्र त्यांच्या हातात दिल्लीत मिळतं. याचा अर्थ वाईडली सर्क्युलेटेड आहे. आणि तुम्हाला एखादी धमकी जर आली
तर ती धमकी ही तुम्ही एवढी पब्लिसाईज करता तर शंका येणे स्वाभाविक आहे की तुम्हाला काय त्याच्यातनं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी ते विधान केलेलं आहे. आणि या ह्याच्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना ऑलरेडी प्रोटेक्शन आहे, त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही, प्रोटेक्शनमध्येच आहेत ते. उलट त्यांनी न घाबरता ज्यांनी धमकी दिली त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, ते करावं, पण त्याची पब्लिसिटी करणं योग्य नाही. आता मला धमकी आली, मला प्रोटेक्शन नाही आहे, मला प्रोटेक्शनची गरज आहे समजू शकतो, पण धमकी जर तुम्हाला आलेली असेल तरी यू आर ऑलरेडी इन प्रोटेक्शन, त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही पब्लिसाईजही करायला नाही पाहिजे. अशा गोष्टी येत असतात. यापूर्वी मी गृहमंत्री असतानाही माझ्या बाबतीत असे एक दोन वेळा झालेले आहेत. त्याची पब्लिसिटी केलेली नाही की म्हणून आम्ही कधी कोणाला सांगितलंही नाही. शेवटी मला जर प्रोटेक्शन असेल तर मला नाही वाटत, उलट संबंधितांना हुडकण्याचं काम करायचं असतं. शेवटचा प्रश्न सर, ह्या सर्व परिस्थिती आहे, सामदाम दंडभेदाची भाषा केली जाते आणि राज्यातील आता आपण एकंदरीत परिस्थिती पाहता, आगामी काळामध्ये राष्ट्रवादी कडून म्हणजे आपल्याकडून काय प्रयत्न केले जाणार, पक्षवाढीसाठी असेल, राज्यातील जनतेसाठी असेल, शेवटी काय सांगा? दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या प्रमुखांनी सामदामदंड भेदाची भाषा वापरलेली आहे. याचा अर्थ मसल पॉवर आमच्याकडे आहे, पैसा पाहिजे तेवढा देण्याची तयारी आहे, पाहिजे त्या पद्धतीनं निवडणुका जिंकण्याची आमची मानसिकता आहे, हेच भारतीय जनता पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला जर कुणी अशा पद्धतीनं गृहीत धरून राज्यातल्या गोरगरीब जनतेच्या वर सर्व मार्गाचा अवलंब करून प्रभाव करण्याची जर मानसिकता जर असेल, महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे, हा कुणा एका पक्षाच्या अशा प्रकारच्या दडेलशाहीला घाबरेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून या समाजात जे नैराश्य पसरलेलं आहे, महाराष्ट्रात जी जनमत भाजपच्या विरोधी गेलेलं आहे, त्याची एक भीती, अध्यारत भीती मनात मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या दिसते आहे. आणि म्हणून शेवटच्या टोकाला भाषा आता यायला लागलेली आहे. आणि म्हणून कदाचित त्यांच्यात मनात नैराश्य असेल की आता काहीच जमणार नाही, तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व मार्गाचा अवलंब करू. शेवटी या देशात सगळ्यात जास्त पैसे कोणाकडे आहेत हे आता देशातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. ज्यांनी नोटबंदी केली आणि ज्यांनी वेगवेगळे कायदे करून न खाऊंगा न खाणे दुंगा अशी घोषणा केली, तेच कर्नाटकमध्ये एकेका आमदाराला खरेदी करण्यासाठी किती बोली लावायचा प्रयत्न करत होते हे देशात कळलेलं आहे. त्यामुळे आता वेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष म्हणजे अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही, आता तो अमित शहा आणि मोदींचा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे त्याची प्रतिमा देखील तशीच आहे. आणि म्हणून भारत आणि महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाच्या आणि जर शिवसेना त्यांच्या जोडीला गेली तर या दोघांच्या कोणत्याही गोष्टीला मान्य करेल असं मला वाटत नाही. महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा साक्षर सुशिक्षित लोकांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं कुठल्याही धमक्यांना भीती न घालता महाराष्ट्र पुन्हा एकदा घसरलेली रुळावरची गाडी जी आहे ती रुळावर आणण्यासाठी पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष विचारांच्या आमच्या पक्षाच्या मागे उभा राहील असं मला वाटतं. नक्कीच आज सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. नक्कीच येत्या काळामध्ये जे आहे ते राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जो विश्वास जनतेतून गमावला होता तो पुन्हा एकदा ते संपादन करणार का, आणि नव्याने पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष आणि राष्ट्रवादी उभारी घेणार का, हे त्या काळात पाहावं लागणार आहे. आपली नजर त्यावर असणारच आहे. तुम्ही ही मुलाखत जर फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करायला विसरू नका, आणि यूट्यूबवर पाहत असाल तर बेल आयकॉन दाबून आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तात इथेच थांबूयात, पुन्हा येऊयात नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.